नमस्कार, मी डारेल डिमेलो, मुख्याध्यापक डॉक्टर सदावर्तक विद्यालय. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र बनवण्याच्या दृष्टीने प्रत्येक शाळा डिजिटल व्हावी असा प्रयत्न शासनाचा आहे आणि त्या दृष्टीने आमच्या विभागाचे पदवीधर आमदार आदरणीय श्री निरंजनजी डावखरे यांनी त्यांच्या निधीतून सर्व पालघर जिल्ह्यातल्या बहुतांश शाळांना प्रोजेक्टर देणगी दाखवून दिले. अत्यंत चांगली बाब आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी आणि आजच्या आधुनिक शिक्षण पद्धतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असं योगदान आदरणीय निरंजनजींनी केलेलं आहे. अशाच प्रकारची अपेक्षा, सहकार्य आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं जे योगदान आहे ते यापुढे असंच सुरू राहील अशी अपेक्षा आहे. जीवन विकास शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरुदेव विद्यालय पालघर या शाळेसाठी आणि संस्थेसाठी आमदार माननीय श्री निरंजन डावखरे साहेब यांनी आम्हाला यासाठी एक योगदान दिलेलं आहे. त्यांनी आधुनिकीकरण आणि शिक्षणासाठी भरघोस असं आमच्या संस्थेला मदत केलेली आहे. त्याच्यामध्ये संगणक कक्षासाठी त्यांनी आम्हाला चांगली मदत केलेली आहे. तसंच आमच्या श्री सद्गुरुदेव विद्यालय आणि अनुविकास दांडी या दोन्ही ठिकाणी त्यांनी आम्हाला निधी उपलब्ध करून दिला. त्याच्यामध्ये संगणक आहेत आणि प्रोजेक्टर या दोन्ही गोष्टी आज शिक्षणासाठी आवश्यक आहेत. त्याचबरोबर आमच्या ग्रामीण भागामध्ये असणारी अनुविकास दांडी या शाळेमध्ये सुद्धा एक नवीन नवीन त्याच्यामुळे संगणक कक्ष सुरू करू शकलो आणि तिथल्या ज्या भागातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आम्ही चांगल्या प्रकारे आज तंत्रज्ञानी शिक्षण आम्ही देऊ शकतो आहे. ई क्लास किंवा स्मार्ट क्लास ही संकल्पना आज राबवण्याचे काम चालू आहे आणि त्यासाठी आमदार निरंजन डावखरे साहेब यांनी ज्या संपूर्ण पालघर तालुक्यामध्ये ज्या काही शाळा निवडल्या त्याच्यामध्ये आमची शाळा निवडली. त्याचबरोबर ह्या याच्यामध्ये स्मार्ट क्लास ही संकल्पना ज्या देश पातळीवर त्याचबरोबर राज्य पातळीवर राबवली जाते आणि ती आमच्या जिल्हा पातळीवर राबवताना निश्चितच आम्हाला त्याचा अभिमान होतो की आमच्या शाळेमध्ये सुसज्ज अशी संगणक कक्ष आहे आणि त्याच्यामध्ये आधुनिकीकरणामध्ये आणखीन भर घालण्यासाठी डावखरे साहेबांची मदत केलेली आहे ती आम्हाला मोलाची ठरणार आहे. मी सुधीर भाईदास गवादे, मुख्याध्यापक भुवनेश कीर्तन विद्यालय माहीम, तालुका जिल्हा पालघर. साधारणतः गेल्या 3-4 महिन्यापूर्वी आम्हाला आपल्या पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय श्रीयुत निरंजन वसंत डावखरे साहेब यांच्या आमदार निधीतून प्रोजेक्टरची सुविधा, प्रोजेक्टर एक विद्यालयाला भेट म्हणून देण्यात आला. सदर प्रोजेक्टर हा आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये उपयुक्त ठरतो आणि ह्या प्रोजेक्टरचा वापर आम्ही इयत्ता 10वीसाठी वेगवेगळ्या प्रकारची जी व्याख्यानं, मार्गदर्शन पण व्याख्यानं आयोजित करतो त्यावेळेस त्यांच्या प्रेझेंटेशन प्रोजेक्टरद्वारे विद्यार्थ्यांना दाखवलं, त्याचप्रमाणे आपल्या दैनंदिन अध्यापनात देखील त्याचा आम्ही उपयोग करत असतो आणि यापुढे त्याचा उपयोग जास्तीत जास्त आम्ही करणार, जे ज्या याच्यातून विद्यार्थ्यांसाठी ते हिताचं ठरेल. माझं नाव गणेश भालचंद्र पाटील, अभिनव विद्यालय विरातन बुद्रुक. आमच्या शाळेला पदवीधर कोकण मतदारसंघाचे आमदार माननीय श्री ॲडव्होकेट निरंजन वसंत डावखरे यांनी जो LCD प्रोजेक्टर दिलेला आहे त्या प्रोजेक्टरचा वापर आम्ही मुलांच्या अध्यापन कार्यामध्ये आम्ही त्या चांगल्या प्रकारे वापर करतो. मुलांनासुद्धा त्या LCD प्रोजेक्टरमुळे जे शिकवणं अध्ययन कार्य आहे ते चांगल्या प्रकारे त्यांना समजून येते आणि ती मुलंसुद्धा चांगल्या प्रकारे त्याच्यामधून शिकत आहेत आणि शिक्षकसुद्धा त्या LCD प्रोजेक्टरचा वापर हा शिकवण्यासाठी करत आहेत. मी सौ विद्या अनिल बोरोले, पर्यवेक्षिका आहे. शाळेचं नाव आहे राजगुरू हम पंडित विद्यालय सफाळे. आमच्या शाळेला आमदार माननीय निरंजन डावखरे साहेबांनी LCD प्रोजेक्टर दिलेला आहे. तो आम्ही सर्व शिक्षक वापरतो आहे. विद्यार्थ्यांनाही त्याचा खूप फायदा होतो आहे. नमस्कार, मी संरचना रामचंद्र संखे, मुख्याध्यापिका RN एज्युकेशन सोसायटीचे मनी दांडेकर हायस्कूल पालघर येथून बोलत आहे. माननीय निरंजन डावखरे साहेब यांच्या स्थानिक निधीतून आम्हाला LCD प्रोजेक्टर मिळाला. या प्रोजेक्टरचा फायदा आमच्या शाळेतील तळागाळातील गरीब विद्यार्थ्यांना होतो, तसेच या प्रोजेक्टरचा फायदा शिक्षकांनाही होतो आणि त्यामुळे त्यांचं अध्यापन आणि विद्यार्थ्यांचं अध्ययन अतिशय सुलभ होतं आहे.
नमस्कार, मी गणेश प्रधान, शिक्षक समुपदेशक जीवनविकास शिक्षण संस्थेच्या आमच्या जीवनविकास सतुकदम विद्यालय पालघर, अनुविकास विद्यालय दांडी आणि माध्यमिक आश्रमशाळा शिगाव अशा तीन आस्थापना आहेत. या तीन आस्थापनांपैकी माध्यमिक विद्यालय सतुकदम विद्यालय पालघर येथे आणि अणुविकास विद्यालय दांडी येथे माननीय पदवीधर आमदार निरंजन डावखरे साहेब यांच्या स्थानिक निधीतून विकास निधीतून दोन संगणक कक्ष प्राप्त झालेले आहेत. या संगणक कक्षाच्या माध्यमातून आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमाअंतर्गत आम्हाला खूप त्याचा चांगल्या पद्धतीने लाभ होत आहे. आणि अशाच प्रकारची वेगवेगळ्या माध्यमातून माननीय आमदारांनी यांच्याकडनं पुढेही मदतीची अपेक्षा आहे. त्यांनी ह्या संगणक कक्ष जे आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत त्याबद्दल माननीय निरंजनजी डावखरे साहेब यांचे मनोमन आभार आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. 2012 साली या कोकण पदवीधर मतदारसंघातनं मी निवडून आलो आणि सगळ्याच शिक्षकांच्या सगळ्याच मतदारांच्या वकील असतील डॉक्टर असतील यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 6 वर्ष जवळपास या मतदारसंघामध्ये काम करण्याचा एक आगळावेगळा अनोखा असा एक अनुभव मला या मतदारसंघामध्ये काम करताना भेटला. आणि हा अनुभव घेत असताना या शिक्षण क्षेत्रामध्ये या पूर्ण कोकण पदवीधरमध्ये प्रत्येक जिल्हानिहाय जो प्रश्न आहे तो किती परस्पर वेगवेगळा आहे हेही जाणवलं. मग कुठल्या भागांमध्ये साकवाची मागणी असेल, कुठल्या भागामध्ये कम्प्युटर्सची मागणी आहे, तर कुठल्या भागांमध्ये बेसिक शौचालयाची मागणी आहे. आणि या सगळ्या गोष्टींची मागणी कमतरता असताना एक दर्जेदार शिक्षण या सगळ्या मुलांसाठी उपलब्ध करणं हे तेवढंच गरजेचं होतं. कारण शिक्षण हे पूर्ण क्षेत्र आपण विद्यार्थ्याला केंद्रबिंदू म्हणून मानतो आणि त्या विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानत असताना आपण हे शिक्षण सुविधा त्याच्यापर्यंत चांगल्या चांगल्या पद्धतीने कसं पोहोचवू शकतो याच्यासाठी शिक्षकांना त्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देणं, या बेसिक एम्युनिटीज उपलब्ध करून देणं आणि त्याच्यावर शिक्षणाव्यतिरिक्त कुठल्याही कामाचा बोजा न टाकता फक्त शिक्षणावरच त्याचं लक्ष असलं पाहिजे, जेणेकरून तो विद्यार्थी तो येणारा आपला महाराष्ट्राचं भवितव्य कसं सक्षम होईल हे काम करण्याचं या क्षेत्रामध्ये अतिशय गरजेचं आहे. या दृष्टिकोनाने गेली 6 वर्ष मी या मतदारसंघामध्ये सातत्याने काम करतो आणि हे काम करत असताना जे वेगवेगळे अनुभव आले ते अतिशय आनंददायी आणि समाधानकारक राहिले. असाच आशीर्वाद आपल्या सगळ्यांचा पुढच्या काळातही राहील असा विश्वास मला आहे आणि मला काम करण्याची परत एकदा आपण सगळेजण संधी द्याल असाही विश्वास मला आहे.